लवली, अरे लवली, अरे यांना तर कळतच नाही पण तुला बी अक्कल नाही वय. काय झालं, का ओरडतोस त्याला? काय झालं म्हणजे? अहो गोळीबार झाला होता तुमच्यावर. तुमचा जीव वाचवायला एका माणसानं सावताचा जीव दिलाय. दार खिडक्या बंद करून रेस्ट हाऊस वर बसलं पाहिजे तुम्ही, तर तुम्ही इथं गावभर फिरायलाय. राजदा तसं नाही झालं, त्या मला मदत करायला आल्या होत्या. तुला तुला कसली मदत? थांब. ये मी सावकाश साव. अरे देवा, नमस्कार. राजदा, तर माईची तब्येत अचानक बिघडली. मी बाहेर मध्ये शोधायला गेलो होतो पण नेमकं नित्या मॅडम गाडी घेऊन आल्या आणि दवाखान्यात घेऊन गेल्या त्यांना. बघ, लय मदत झाली त्यांची. राजदा, तुम्ही माझ्यावर एक उपकार कर की. अरे माईंची तब्येत बिघडली आहे, अरे त्यांचं वय झालंय, त्यांना नीट उभं बी राहता येत नाही. त्यात मी गावाच्या बाहेर राहतो. उद्या माईनं रात्री बिरात्री काय झालं तुम्ही कसं बघणार? त्यात मी एकटा. मग म्हटलं तुझ्या घरी घेऊन जावं, तुझ्या घरी लई माणसं आहेत. विमल मावशी आहे, ताते आहे, सावरी आहे, पाहुणी आहे. बस 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 झालं तुझं पुराण, कळलं मला. आजी, जवर तुम्ही बऱ्या होत नाहीत तवर तुम्ही माझ्याकडे राहा. चला माझ्या घरी. हा, धीराज इथे राहायला आलाय रेस्ट हाऊस वर. जर हा आला नसताना तर त्या नित्याला मी रेस्ट हाऊस वर संपवलं असत. शालिनी, त्या नित्यानं असं काय केलंय ग की तू तिच्या जीवावर उठलीस? पाचव्यांदा विचारतेस तू? पाचशे वेळा विचारलंस तरी माझं उत्तर तेच असणार आहे. चीटिंग नाही करायची हा, एक डाव बी उत्तर दिलं नाहीस तू. अगं आता एकत्र डाव टाकायचं म्हणल्यावर समजे पत्ते हो पण पाहिजे ना. ती नित्या एकदा गेली ना की सगळे पत्ते मी तुझ्या हातात देते. बस आधीराज येणार म्हटल्यावरती नित्याच्या जवळही मला जाता येणार नाही. आता या दोघांना एकमेकांपासून लांब करावंच लागेल मला. मग सोपं आहे की एवढं काय त्यात? आता तो बॉडीगार्ड इथे कशा पायी आलाय? नित्याचा जीव धोक्यात आहे म्हणून आता मारेकरीच त्याच्या स्वाधीन केलास तर तो कशा पायी राहतो इथं? हा, देऊन टाकू. ते शक्य नाहीये. त्याला जर तो मारेकरी सापडला ना तर सगळाच प्रॉब्लेम होईल. लईच साधी आहे ग तू शालिनी. इलन वाणी डोकं नाही चालत बघ तुझ, माझं चालत. अगं खरा खुरा मारेकरी कशा पाहिजे द्यायचा? नगाला नग उभं करू आणि म्हणू ह्योच आहे मारेकरी. आयडिया चांगली आहे. मन पण हे जमेल करायला? आहे का आता? डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ सरपंच वसुंधरा देवी आई राव. अगं डाव्या हाताचं मळ आहे ही काम म्हणजे. तू ना बोल कमी आणि काम जास्त कर, ते जमेल. ते तर करणारच आहे का? वाचणार नाही काय? लागते कामाला लागते.